दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये. निंबळकचं ग्रामदैवत श्री खंडेरा यात्रेनिमित्तानं माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी कैलासवाशी संजय लामखडे आणि कैलासवाशी विलास लामखडे यांच्या स्मरणार्थ जंगी हगामा भरवला होता. या हगाम्यात नामवंत पैलवानांनी कुस्त्यांमधील डावपेच टाकत आखाडा रंगतदार केला. जवळपास 8 तास हगामा चालला. माधवराव लामखडे गेली 30 वर्षांपासून स्वखर्चातून या हगाम्याचं आयोजन करत असतात. ग्रामदैवत खंडेरायांची यात्रा सालाबादप्रमाणे बुद्ध पौर्णिमेला असते, त्यामुळे यंदाही ही यात्रा 23 आणि 24 मेला पार पडली. 500 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत कुस्त्या या ठिकाणी लावल्या गेल्या. पंच म्हणून बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब साठे, साहेबराव सप्रे, अजय लामखडे, केतन लामखडे यांनी काम पाहिलं. या हगाम्यात महिला पैलवानांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली. निंबळकचा हगामा राज्यात प्रसिद्ध आहे. माधवराव लामखडे हगाम्याचं उत्कृष्ट नियोजन करतात. आज या ठिकाणी म्हणजे नगर तालुक्या आणि जवळपास आपल्या परिसरामध्ये शेवटचा आखाडा निंबळकचा आखाडा तयार होत असतो, आणि राज्यातून इतर जिल्ह्यातून जे जे नामांकित पैलवान या ठिकाणी प्रत्येक वर्षी हजेरी लावतात. गेल्या 30-35 वर्षापासून क्रिकेट स्पर्धा असतील किंवा कुस्ती स्पर्धा असतील, या सगळ्या स्पर्धेमध्ये कैलासवाशी विलास लामखडे असेल, कैलासवाशी संजय लामखडे असतील, यांच्या स्मरणार्थ क्रिकेटच्या स्पर्धा आणि कुस्ती स्पर्धा या ठिकाणी या ग्रीन हिल स्टेडियममध्ये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आपण भरवत असतो, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील मल्ल असतील, खेळाडू असतील, त्यांना त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे खेळण्याची संधी, त्यांचा खेळ दाखवण्याचा जो प्रश्न त्यांच्यापुढं असतो पैलवानचा, त्या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं निश्चितप्रमाणे प्रत्येक पैलवानाला या ठिकाणी मदत करण्याचा, त्या ठिकाणी प्रयत्न न्याय देण्याचा त्या ठिकाणी होतो. हीच प्रथा पुढील भविष्य काळामध्ये वर्षानुवर्षी हीच परिस्थिती केतन असेल किंवा अजय असेल, ही परंपरा अखंडपणे या ठिकाणी कुस्ती असतील किंवा क्रिकेट असतील ह्या कायमस्वरूपी या चालू राहतील. त्या ठिकाणी सांप्रदायिक काही गोष्टी असतील, हरिनाम सप्ताह असतील, तुमचा नवरात्र महोत्सव असेल, खंडोबा यात्रा असेल किंवा इतर काही जो प्रोग्राम असतात, आंबेडकर जयंती असेल, त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जयंती असेल, ज्या ज्या छत्रपती जयंती असेल, या विविध प्रकारच्या महापुरुषांच्या या ठिकाणी महोत्सव या ठिकाणी होत असतो, आणि अशाच प्रकारे या पुढील अखंडपणे चालू होईल अशी मी आपणास या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपले लोकप्रिय नेते या ठिकाणी आता थोडंसं आज थोडंसं नियोजन वेगळं होतं, पण थोडंसं आटोपतं घेतलं, मात्र काही दिवसामध्ये निश्चितप्रमाणे आगळा वेगळा आपला सत्कार आमच्या या नगर तालुक्यातून या ठिकाणी होणार आहे. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यामधले नावाजलेला कुस्तीचा आखाडा, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी भरत असतो, असे आमचे नेते आदरणीय माधवराव लामखडे आणि लामखडे परिवारातील सरपंच अजयराव असू किंवा सगळेच घनश्याबाबा असू, नाना असू, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी, एक लामखडे साहेबांबद्दल एक नेहमी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम तो परिवार या ठिकाणी करत असतो. दरवर्षी दिवाळीला क्रिकेटच्या स्पर्धासुद्धा इतक्या भव्य दिव्या होत असतात. आज आखाडासुद्धा म्हणजे राज्यातील नामांकित पहिलवान या ठिकाणी आलेले, म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आमचे माधवराव लामखडे आणि आमचं केतन सर्वच या ठिकाणी खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलेले, त्यामुळं ज्या ज्या पैलवानांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनाही शुभेच्छा. आणि दरवर्षी आखाड्याचं विस्तार इतका मोठ्या प्रमाणात वाढू राहिलेलं आहे. आज राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातला पैलवान या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे डोंगरे पैलवानसुद्धा पंच म्हणून काम करतात, आमचे अनिलराव पंच म्हणून काम करतात, म्हणजे पंच विष्णू तर आमचं एकदम आज विष्णूचं नावाजलेला आमच्या विष्णू आहेत, सगळे अतिशय चांगल्या पद्धतीच्या पंच. योगेशराव पवारसुद्धा, वसंतराव पवार आमचे पैलवान आहेत, अतिशय सर्वजण आमचे लामखेड साहेबांना या ठिकाणी साथ देण्याचं काम करतात, आणि अतिशय चांगल्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि सर्व पैलवान मंडळीला सदिच्छा शुभेच्छा. या हगाम्यासाठी माजी आमदार निलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, भाऊराव गायकवाड, संजय गेरंगे, बाळू म्हस्के, दादा भाऊ कळमकर, दादा कोतकर, भाऊ गोडसे, दत्ता पाटील सप्रे,
रमाकांत गाडे, योगीराज गाडे, भाऊराव गायकवाड, बी एम कोतकर यांनी नियोजन केलं, तर माधवराव लामखडे मित्रमंडळाच्या वतीनं हा हंगामा यशस्वी केला गेला. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. प्रवरा फुटवेअर संगमनेर. 30 जून 2024 पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल, शूज, सॅन्डल्स, सॉक्स आणि बेल्ट्सवर 10% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट शूज, स्निकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 90111773128.